तुम्ही कधी विचार केलाय का की जे स्वप्न तुम्ही बघता ते पूर्ण का नाही होत? प्रत्येक जण खूप सारे स्वप्न बघतो, तुम्हीही खूप स्वप्न बघत असाल। आणि ज्यावेळी आपण एखादं स्वप्न बघतो त्यावेळी आपली इच्छा असते की हे माझं स्वप्न, माझं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं, मला जे हवं आहे ते मला लवकरात लवकर मिळावं। पण आपण त्याला इतक्या लवकर अचीव करू शकत नाही किंवा कधी कधी ते आपल्याला मिळतच नाही। मग तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का की आपले स्वप्न पूर्ण का होत नाही? तुमचे बरेचसे स्वप्न पूर्ण का होत नाहीयेत? नेमकं ते पूर्ण न होण्यामागे कारण काय आहे? आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत। आपण आपल्या जीवनात कितीही स्वप्न बघत असू, त्या स्वप्नांची पूर्ण होण्याची सुरुवात होते आपल्या डिसिजन्समधून। हो, तुमच्या स्वप्नांची सुरुवात तुमच्या डिसिजन्समधून होते। खूप वेळा लोक फक्त स्वप्न बघत असतात, फक्त स्वप्न बघत असतात, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीच कृती करत नाही, कुठलाही डिसिजन घेत नाही, कुठलाच निर्णय घेत नाही। आणि हेच कारण असतं की त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही। आपण याबद्दलही बोलणार आहोत की पॉवर ऑफ डिसिजन्स काय असतं, डिसिजन्सची पॉवर नेमकी काय असते आणि किती असते ते। आपल्याला जेही काही मिळवायचं असतं, जेही काही करायचं असतं, त्यासाठी डिसिजन्स खूप मॅटर करतात। आणि तुम्हाला हीही गोष्ट समजून घ्यायची आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणं आणि कुठल्याही गोष्टीसोबत कमिटेड असणं यात खूप मोठा फरक आहे। कधी कधी काहींना काय वाटतं की मी एखाद्या गोष्टीसाठी कमिटेड आहे, पण ते त्या गोष्टीसाठी कमिटेड नसतात, ते त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असतात। आणि कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असणं याचा अर्थ असा होत नाही की आपण त्या गोष्टीसोबत कमिटेड आहोत। कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असला तर याचा अर्थ असा होत नाही की ती गोष्ट आपल्याला मिळूनच जाईल। ती गोष्ट आपल्याला तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत आपण त्या गोष्टीसोबत कमिटेड नसतो। आता या गोष्टीला नीट समजून घ्या की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी कमिटेड केव्हा होता? ज्यावेळी तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवण्याचा डिसिजन घेता त्यावेळी, त्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी पूर्णपणे कमिटेड होता। आणि त्यानंतर त्यानंतर तुम्ही ॲक्शन घेणार, कृती करायला लागणार, ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणार। आणि आपल्याला काहीही मिळवायचं असू द्या, आपल्याला ॲक्शन घ्यावीच लागते, कृती करावीच लागते, प्रयत्न करावेच लागतात। कुठलीही गोष्ट बसल्या बसल्या मिळून जात नाही की मी विचार केला आणि मला जे हवं आहे ते माझ्या समोर आलं, असं कधीही होत नाही। आता एक गोष्ट समजून घ्या, आपली लाईफ चेंज होईल आपण घेतलेल्या ॲक्शन्सने, आणि आपल्या ॲक्शन्स येतील आपण घेतलेल्या डिसिजन्समधून। पण तुम्हाला ह्या गोष्टीलाही समजून घ्यावं लागेल की जर आपण एखाद्या गोष्टीवर फक्त एकदाच ॲक्शन घेतली तर ती गोष्ट एकाच प्रयत्नात कधीच मिळणार नाही। जर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट हवा असेल, कुठल्याही गोष्टीचा चांगला रिझल्ट हवा असेल, तर आपल्याला कन्सिस्टंटली ती गोष्ट करत राहायला लागते। आता ह्या गोष्टीला आपण एका उदाहरणातनं समजून घेऊया। आता समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या डोक्यावर उभं राहायला शिकायचंय, तर एकदा त्याने असं केलं तर त्याला ते येणार नाही। पहिल्याच ट्रायमध्ये त्याला त्याच्या डोक्यावर वजन सहनच होणार नाही, त्याला ते करणंच मुळात जमणार नाही। आणि मग तो व्यक्ती विचार करतो की अरे यार, हे किती कठीण आहे, हे तर मी कधीच करू शकत नाही। आणि जर त्याने असं समजून घेतलं ना की तो आता ते कधीच करू शकत नाही, तर तो ते कधीच करू शकत नाही। कारण जर त्याला वाटलं की मला हे कधीच जमणार नाही, मी हे कधीच करू शकत नाही, तर तो ते करण्याचा कधी प्रयत्नच करणार नाही। आणि प्रयत्नच केला नाही, ॲक्शनच घेतली नाही, तर ते त्याला जमणारच नाही, कधीच जमणार नाही। पण जर त्या व्यक्तीने तसं करण्याचं पुन्हा पुन्हा ट्राय केलं, त्याने पुन्हा पुन्हा ट्राय केलं, पुन्हा पुन्हा ॲक्शन्स घेतल्या, तर त्याला ते नक्कीच येईल। म्हणजे अशी एखादी गोष्ट जी आपल्या ॲक्शनचं कारण बनेल, ती गोष्ट असते डिसिजन, आपण घेतलेला डिसिजन। अजून एकदा या गोष्टीला समजून घ्या की कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असणं आणि कुठल्याही गोष्टीसोबत कमिटेड असणं यात खूप मोठा फरक आहे। मी आधीही सांगितलं, आपला एखाद्या गोष्टीमधला इंटरेस्ट हे कधीच शो करत नाही,
की आपण एखाद्या गोष्टीसोबत कमिटेड आहोत. ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीमध्ये फक्त इंटरेस्टेड असतो ना, त्यावेळी आपल्याला आपल्या स्टँडर्डपेक्षा खूप कमी मिळतं. या गोष्टीलाही आपण एका एक्झाम्पलने समजून घेऊ शकतो. समजा एखादा मुलगा आहे आणि तो मुलगा एखाद्या मुलीमध्ये इंटरेस्टेड आहे, पण ज्यावेळी कमिटमेंटची गोष्ट येते त्यावेळी त्यावेळी तो मुलगा त्या मुलीसोबत कमिटेड नसतो. तर मग विचार करा, त्या मुलाची व्हॅल्यू वाढेल की कमी होईल? नक्कीच कमी होईल. जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये फक्त इंटरेस्टेड आहोत तर महत्त्वाचं नाही आहे की तिथे तुमची व्हॅल्यू वाढेलच. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये तुमची व्हॅल्यू वाढवण्यासाठी त्या गोष्टीमध्ये कमिटेड व्हावं लागेल. आता ज्यावेळी एखादा मुलगा एखाद्या मुलीमध्ये इंटरेस्टेड आहे आणि तो कुणाला तरी सांगेल की मी या मुलीमध्ये इंटरेस्टेड आहे, तेव्हा जास्त फरक पडेल की मग तो कुणाला तरी असं सांगेल की मी या मुलीसोबत कमिटेड आहे, त्यावेळी जास्त फरक पडेल? नक्कीच, ज्यावेळी तो असं सांगेल की मी या मुलीसोबत कमिटेड आहे, त्याचवेळी सगळ्यात मोठा फरक पडेल. कारण फक्त इंटरेस्ट असून चालत नाही, कमिटमेंट असली पाहिजे. आणि बऱ्याचदा असंही होतं, आपण एखाद्यासोबत कमिटमेंट करतो किंवा आपण एखाद्या गोष्टीची कमिटमेंट करतो, पण ज्यावेळी काहीतरी होतं, एखादं संकट येतं, अडचण येते, त्यावेळी आपण आपल्या कमिटमेंटपासून मागे हटून जातो. पण तुम्हाला हे ठरवायचं आहे की ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट ठरवली आहे की ती मला मिळवायची आहे, मला ती कुठल्याही परिस्थितीत मिळवायचीच आहे, हा जर तुम्ही डिसिजन घेतलाय ना, त्यानंतर ज्यावेळी ॲक्शन घेण्याची वेळ येते, कृती करण्याची वेळ येते, पण नेमकं ॲक्शन घेताना ज्यावेळी एखादी अडचण येते, त्यावेळी तुम्हाला जेव्हा असं वाटेल की नाही मी आता थांबून जातो, मी आता माझी कमिटमेंट मागे घेतो, त्यावेळी तुम्हाला तुमच्या स्वप्नाची आठवण करायची आहे, तुम्हाला जे मिळवायचं आहे त्याची आठवण करायची आहे, पण तुमच्या कमिटमेंटपासून मागे हटायचं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही मागे हटणार नाही, कृती करत राहणार, त्याचवेळी तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या जवळ जाणार. जर एकदा तुम्ही कमिटमेंट केली तर मग मागे हटू नका, एक्सक्यूज देऊ नका. बऱ्याचदा आपल्या कमिटमेंटपासून आपण मागे हटून जातो, आपल्याकडून त्या पूर्णच होत नाही, मग आपण एक्सक्यूज द्यायला लागतो, कारणं द्यायला लागतो. एक्सक्यूज अजून काही नाही, आपली बिलीव सिस्टीम असते, एक अशी बिलीव सिस्टीम जी आपल्याला फक्त लिमिटेड नाही करत तर हळूहळू ही आपल्याला मागे ओढत असते. कुठल्याही गोष्टीसाठी एक्सक्यूज देणं खूप सोपं असतं, आणि एकदाचा एक्सक्यूज दिला की आपण त्या गोष्टीपासून मागे हटून जातो. पण ठरवून घ्या, कुठलीही गोष्ट असो, कुठलाही प्रॉब्लेम असो, त्याला सामोरे जा, त्याला सॉल्व करा, प्रॉब्लेम आला म्हणून सोडून देऊ नका. जर तुम्ही एखाद्या गोष्टीची कमिटमेंट घेतली आहे ना, तर तिला पूर्ण करूनच दाखवा. आता कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी, कुठल्याही गोष्टीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं, असं काय करायचं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल? सगळ्यात आधी स्वतःला विचारा की माझं नेमकं स्वप्न काय आहे, मला नेमकं खरंच काय मिळवायचं आहे, माझी इच्छा काय आहे, आणि त्या गोष्टीवर ॲक्शन घ्या. सगळ्यात आधी तुम्ही बघा की तुम्हाला हवं काय आहे, तुम्हाला मिळवायचं काय आहे, तुमच्या इच्छा काय आहेत, आणि त्यानंतर त्या गोष्टींवर ॲक्शन घ्या. त्यानंतर बघा की तुम्ही जो ॲक्शन घेताय, तुम्ही जी कृती करताय, तुम्ही जे प्रयत्न करताय ते सफल होत आहे की नाही, तुम्ही हळूहळू पुढे जाताय की नाही ते बघा, आणि त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने ॲप्रोच करायचं आहे जोपर्यंत ती तुम्हाला मिळून जात नाही. आणि तुम्हाला अजिबात मागे हटायचं नाही आहे, तुम्ही जो डिसिजन घेतलाय त्यावरून तुम्हाला अजिबात मागे हटायचं नाही आहे. आता अजून एक गोष्ट, जर डिसिजन घेतला तर आपल्याला सगळं काही मिळतं. डिसिजन घेऊन कृती केली तर आपण सगळं मिळवू शकतो. मग लोक डिसिजन्स घेत का नाही, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का घेत नाही लोक डिसिजन? सगळ्यात पहिलं तर म्हणजे लोक डिसिजन्स घ्यायला घाबरतात. आणि का घाबरतात? कारण बऱ्याच जणांना डिसिजनची पॉवरच माहिती नाही आहे. एक छोटासा डिसिजन तुमच्या लाईफला पूर्णपणे बदलून टाकू शकतो.
आणि कशा प्रकारे बदलून टाकू शकतो हे याचा तुम्ही विचारही करू शकत नाही। बऱ्याच जणांना डिसिजनची पॉवरच माहिती नाहीये आणि त्यामुळे ते डिसिजन्स घेत नाही, ते कुठेतरी घाबरतात, कुठेतरी संकोचित असतात। आणि बरेच लोक डिसिजन्स घ्यायला घाबरतात, त्यांना वाटतं की जर माझा डिसिजन चुकला तर, मी हरून गेलो तर आता माझं जसं चाललंय तसंही वाया जाईल, असा विचार करून बरेच जण डिसिजन्स घेत नाही। आणि बाकीच्यांना तर त्यांच्या कम्फर्ट झोनलाच सोडायचं नसतं, त्यांचे इच्छा तर असतात, त्यांचे स्वप्नही खूप असतात, त्यांना अजून खूप काही करावं असं वाटतं, पण त्यांना त्यासाठी थोडे प्रयत्नच घ्यावेसे वाटत नाहीत। त्यांना असं ते जिथे आहे तिथे असून सगळं मिळावं असं वाटतं, पण असं कधीही काही मिळत नाही, त्यासाठी प्रयत्न करावेच लागतात। आणि जर तुम्हाला काही मिळवायचं असेल ना, तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यावंच लागतं। त्यांनी आधी हे समजून घेतलं पाहिजे की एक खरा डिसिजन काय असतो, एक योग्य डिसिजन काय असतो। एका योग्य डिसिजनचा मीनिंग असतो तुमची योग्य कमिटमेंट, एका खरा डिसिजनचा मीनिंग असतो तुमची खरी कमिटमेंट। म्हणून कमिटमेंट करा, स्वतःसोबत कमिटमेंट करा, तुमच्या स्वप्नांसाठी कमिटमेंट करा। जर तुम्ही तुमच्या स्वतःसोबतच एकदा कमिटमेंट केली, मग ती कुठलीही असो, कुठल्याही बाबतीतली असो। आता समजा तुम्ही स्वतःसोबत कमिटमेंट केली की मी आजपासून सिगरेट पिणार नाही, तर याचा एकच अर्थ होतो की आजपासून तुम्हाला सिगरेटला हातही लावायचा नाहीये। आणि मग काहीही झालं तरी नंतर तुम्हाला सिगरेट प्यायचा विचारही करायचा नाहीये। याला म्हणतात एक खरी कमिटमेंट। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठलीही इन्फॉर्मेशन, कुठलंही नॉलेज तोपर्यंत काहीच कामाचं नसतं जोपर्यंत आपण त्याला अप्लाय करत नाही, जोपर्यंत आपण ॲक्शन घेत नाही। जोपर्यंत आपण ॲक्शनच घेत नाही तोपर्यंत सगळं काही व्यर्थ आहे। बरेच जण खूप पुस्तकं वाचत असतात, खूप ज्ञान घेत असतात, त्यांच्याकडे खूप काही असतं, पण ते त्याचा वापरच कधी करत नाही आणि त्यामुळे ते कधीच सफल होत नाही। आता समजा तुम्हाला एका मोठ्या नदीमध्ये एका जहाजावर बसवलं आणि त्या जहाजाचा पूर्ण कंट्रोल तुमच्याकडे नाही आहे, ती जहाज तिची तिची तुम्हाला कुठेतरी घेऊन चालली आहे, ती जिथे जाते तिथे तुम्हाला जावं लागतंय, मग ती कुठेही जाईल, त्या जहाजालाही मुळात माहिती नसतं की ती कुठे जाणार आहे आणि तुम्हालाही माहिती नसतं की ती तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे। तिला जसा मार्ग दिसतो तशी ती जात असते, मग त्यावेळी तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला ती जहाज जिथे घेऊन जाईल तिथे तुम्हाला जायचं आहे की मग तुम्हाला स्वतः त्या जहाजला कंट्रोल करायचं आहे, स्वतः ती जहाज चालवून तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तिला घेऊन जायचं आहे। हे तुमच्या हातात आहे, फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे की ती तुम्हाला घेऊन जाईल तिथे तुम्हाला जायचं आहे की मग तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तुम्हाला तिला घेऊन जायचं आहे। अगदी हेच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ठरवायचं आहे। हे तुमचं जीवन जसं चालू आहे तसंच तुम्हाला चालू द्यायचं आहे की मग या जीवनाला तुम्हाला तसं जगायचं आहे जसं तुमचं स्वप्न आहे, तुम्हाला ते करायचं आहे जे तुम्हाला करावंसं वाटतंय। सगळं काही तुमच्या डिसिजन्सवर डिपेंड करतं। तुम्ही तुमच्या लाईफला बदलू शकता, तुम्ही तुमच्या डेस्टिनीला बदलू शकता, तुम्ही तुमची दिशा ठरवू शकता। तुम्हाला जिथे जायचं आहे, जे करायचं आहे, जे मिळवायचं आहे ते तुम्ही करू शकता, ते तुम्ही मिळवू शकता। खूप जणांचं जीवन परिस्थितीच्या कंट्रोलमध्ये चालू असतं, आपल्या स्वतःच्या इच्छेवर नाही। परिस्थिती त्यांना जिथे घेऊन चालली आहे तिथे ते वाहत चालले, ते त्यांची लाईफ स्वतः कंट्रोल करत नाही आहेत। त्यांच्या लाईफचा कंट्रोल त्यांच्या लाईफच्या परिस्थितीवर डिपेंड आहे। पण जर त्यांनी योग्य डिसिजन घेतला, कमिटमेंट केली, तर तेही त्यांना जे हवं ते मिळवू शकतात, त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतात। आता एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, काहीतरी शिकण्यासाठी निश्चित असा कालावधी लागतो, वेळ लागतो। जर एखादी स्किल तुम्हाला शिकायची असेल, एखाद्या स्किलमध्ये मास्टर व्हायचं असेल, तर त्यासाठी एक निश्चित वेळ लागतो। जर तुम्ही मला विचारलं की एखाद्या स्किलमध्ये मास्टर होण्यासाठी किती टाईम लागेल, किती वेळ लागेल, किती कालावधी लागेल, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही किती वेळ लावणार, तुम्हाला किती वेळ हवाय,
किती वेळ लागेल, वेळ तितकाच लागेल जितका तुम्ही वेळ लागू द्याल। सगळं काही तुमच्यावर डिपेंड आहे। जर तुम्ही एखाद्या स्किलवर एका दिवसात 10 वेळा काम केलं आणि जर तुमच्याच सारखा दुसरा व्यक्ती तीच गोष्ट, तीच स्किल 3-4 दिवसांनी एकदा करत असेल, तर विचार करा कोणाला जास्त वेळ लागेल ती स्किल शिकायला, त्याला की तुम्हाला। सगळं काही आपल्या स्वतःवर असतं की आपण किती ॲक्शन घेतोय, आपण किती मेहनत करतोय, आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किती ट्राय करतोय, हे सगळं काही आपल्या स्वतःवर असतं, आपल्यावर असतं की ती गोष्ट आपल्याला किती लवकर मिळेल आणि किती उशिरा मिळेल। फरक तर याने पडतो की तुम्ही त्या गोष्टीला किती जास्त करताय, कशा पद्धतीने करताय, किती मेहनत घेताय। जितकी जास्त मेहनत घ्याल तितकेच तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या अजून जास्त जवळ जाल। मग जर तुम्हाला आत्तापासूनच तुमच्या जीवनाला बदलायचं असेल, तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील, किंवा तुम्हाला वाटत असेल की माझे स्वप्न का पूर्ण होत नाहीयेत, तर समजून घ्या, कमिटमेंट करा, एक पक्की कमिटमेंट करा, खरी कमिटमेंट करा आणि त्यावर ॲक्शन घ्या, कृती करा, प्रयत्न करा। एकदा नाही, दोनदा नाही, 10 नाही, 100 प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा करत राहा। तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल। स्वतःवर विश्वास ठेवा आणि सुरुवात करा।